महाराष्ट्र अनुसूचित जाति जनजाति आयोग के उपाध्यक्ष एडवोकेट धर्मपाल मेश्राम ने अधिकारियों की क्लास ली। आधी अधूरी जानकारी लेकर पहुंचे अधिकारियों पर जमकर बरसे। उन्होंने कहा कि अगली बार सुधर जाए अन्यथा कार्यवाही के लिए तैयार रहे। आयोग के उपाध्यक्ष का पदभार संभालने के बाद एडवोकेट मेश्राम ने नागपुर में प्रशासन की पहली बैठक बुलाई। बैठक में अनुसूचित जाति जनजाति के लिए चलाए जाने वाली योजनाओं की आधी अधूरी जानकारी प्रशासन की ओर से दी गई। अनुसूचित जाति जनजाति की योजनाओं के प्रति प्रशासन की उदासीनता सामने आने पर एडवोकेट मेश्राम ने पत्र परिषद में नाराजगी व्यक्त की है। बैठक में मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी की अनुपस्थिति पर आपत्ति दर्ज कर कार्यप्रणाली में सुधार करने का इशारा दिया। जिल्हा माहिती अधिकारी श्री रापाटवार जी आलेले आहेत आणि त्यांच्याच निमंत्रणावरून आपण सगळे शॉर्ट नोटीसवरती सगळे आलात। मी आपला मनापासून आभारी आहे। आयोगाचे आमचे ज्येष्ठ अधिकारी शेख अयुबजी देखील या पत्रपरिषदेला उपस्थित आहेत। मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि पहिल्यांदा महाराष्ट्राच्या अनुसूचित जाती जमाती आयोगावर एका सर्वसामान्य कुटुंबातल्या सर्वसामान्य घरच्या कार्यकर्त्याची, मी ज्या राजकीय पक्षाचं प्रतिनिधित्व करतो त्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी ह्या वैधानिक आणि संस्थात्मक पदावरती माझी जी नेमणूक केली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो मनापासून। आणि आज पहिल्यांदा या पदावर नेमणूक झाल्यानंतर माझं जे मूळ ठिकाण आहे निवासाचं नागपूर, तिथल्या पत्रकारांशी संवाद साधताना मला मनापासून आनंद देखील होतो। काल पहिल्यांदा मी आयोगाची बैठक रवी भवनच्या कॉटेज क्रमांक 21 मध्ये घेतली। अनुसूचित जाती जमाती आयोगाशी संबंधित असलेल्या सर्व विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची वेगवेगळ्या वेळेला मी बैठक लावलेली होती। वेगवेगळ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत वैयक्तिक चर्चा देखील केली, त्यांच्या समस्या समजून घेतल्या, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या। विभागाचा आढावा घेताना मला माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी काल माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब नागपुरात असल्यामुळं येण्यासाठी उशीर होईल अशा सौजन्यपूर्ण भाषेत सांगून त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना बैठकीला पाठवलं निर्णयाचे अधिकार देऊन। त्यांना मी आपल्यामार्फत धन्यवाद देखील देतो। अशा अनेक परंतु आढावा घेताना अशा अनेक पद्धतीच्या ज्या त्रुट्या अडचणी ज्या आढळल्या त्या विशेषत्वाने मागच्या अनेक वर्षांच्या काळामध्ये 2016 एक राज्य शासनाचं परिपत्रक आहे की ॲट्रॉसिटीजच्या संदर्भामध्ये जिथे ॲट्रॉसिटीज झाल्या जिथे खून झाले त्याच्या वारसदारांना एक कमावत्या घरचा जर माणूस गेला तर त्याच्या परिवाराच्या पालनपोषणासाठी त्यांचा जो कर्ता वारसदार असेल त्याला नोकरी, त्याच्या परिवाराला पेन्शन आणि भूमी नसल्यास त्याला जमीन देण्याचे दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबलीकरण योजनेअंतर्गत जमीन देण्याच्या तरतुदी ह्या 2016 GR आहेत। परंतु दुर्दैवानं मागच्या अनेक वर्षांमध्ये नागपूर विभागामध्ये फक्त 2 अर्जदारांना सोडलं, त्याही शासनानं शिफारस केलेल्या खास बाबी अंतर्गत, तर इतर कोणालाही नोकरी देण्यात आलेली नाही। बैठकीत हा आढावा बैठकीमध्ये जेव्हा हा मुद्दा प्रकर्षाने समोर आला अधिकाऱ्यांना त्याची विचारणा केली अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर दिलेलं नाही। महाराष्ट्रातल्या सोलापूर असेल नगर असेल
अशा विविध जिल्ह्यांमध्ये जर अशा पद्धतीच्या लाभार्थ्यांना नोकरी मिळू शकणार असेल तर नागपूर विभागामध्ये पुन्हा तुम्हाला शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची काय गरज आहे असा प्रश्न केला असता ते निरुत्तर झाले. शेवटी या सगळ्या लोकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करत तत्काळ प्रभावाने नोकऱ्या देण्यात याव्यात अशा पद्धतीचे निर्देश आयोगाचा उपाध्यक्ष या नात्याने मी काल बैठकीमध्ये निर्गमित केलेत. दुसरी बैठक जिल्हा परिषदेची झाली. जिल्हा परिषदेचे CO, ॲडिशनल CO, फायनान्स ऑफिसर, समाज कल्याण अधिकारी आणि त्यांचे सगळे BDO या बैठकीला उपस्थित होते. अडचण अशी आहे की त्यांनी फक्त 2024-25 जे काही बजेट प्रावधान असेल 2024-25 ज्या काही तरतुदी त्यांनी केलेल्या होत्या तेवढ्याच त्या आयोगासमक्ष सादर केल्या. ही अत्यंत अडचणीची बाब आयोगासाठी आहे आणि ही अडचणीची बाब या राज्यातल्या अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांच्यासाठीची आहे. अनेक प्रश्नांवरती ते उत्तर देऊ शकले नाहीत आणि अनेक त्यांनी आणलेले तरतुदीचे कागद त्यांचे कागदपत्र ही पूर्णत्वाने अपुरी होती. मी त्यांना अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं की अशा पद्धतीच्या अपुऱ्या तयारीने या पुढच्या बैठकीत कोणत्याही अधिकाऱ्यानं आलेलं आयोगाला खपणार नाही. एवढ्या स्पष्ट शब्दात इशारा दिल्यावर त्यांना 3 दिवसांमध्ये हा सगळा आढावा सादर करण्याचे निर्देश देखील मी त्या बैठकीत दिले. त्यानंतर महानगरपालिकेच्या आढाव्या संदर्भाने आता महानगरपालिकेचे आयुक्त असलेले श्री चौधरीजी बैठकीला उपस्थित झाले नाहीत आणि त्यांनी बैठकीला उपस्थित न राहण्यामागची कारणं देखील मला कळविण्याची तसदी घेतली नाही किंवा तशा पद्धतीचं सौजन्य दाखवलं नाही. त्यांनी बैठकीला अतिरिक्त आयुक्तांना पाठविलं आणि त्यामुळे ती बैठक मी तत्काळ प्रभावाने रद्द केली आणि त्यांना सांगितलं की अशा पद्धतीच्या कोणत्याही पद्धतीच्या कामातली कुचराई किंवा ज्या पद्धतीच्या अपेक्षा अनुसूचित जाती जमातीच्या वर्गाला व्यवस्थांपासून प्रशासनांपासून आहेत त्या पूर्ण करण्यात जर काम कुचराई केली तर आयोग शांतपणे तुमच्याकडे पाहणार नाही. पहिल्यांदा मी ताकीद देऊन सोडलेला आहे पण भविष्यात या पद्धतीच्या चुका झाल्या तर आयोगाला असलेले संपूर्ण अधिकार वापरत त्यांना भविष्यामध्ये आम्ही समन देऊन बोलावण्याची देखील आयोगाची कार्यकक्षा आहे आणि त्या पद्धतीचे देखील अधिकार आम्ही निश्चितपणानं वापरू. नागपूर जिल्ह्यामध्ये ज्या काही विधानसभा आहेत विविध त्या ठिकाणी जो काही शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबसाठी जो निधी दिला जातो त्या निधीचा पूर्णत्वाने वापर झालेला नाही आणि एवढंच नाही तर आदिवासी विकास विभागाचा आढावा घेताना जी 80 करोड रुपयाची तरतूद या 2024-25 मध्ये राज्य शासनाने आदिवासी विकास विभागासाठी दिलेली आहे ती देखील तरतूद किंवा त्या पद्धतीचे आकडेवारी सादर करण्यापासून आदिवासी विकास विभागाला ते शक्य झालं नाही. मी आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना धन्यवाद देताना आपल्या माध्यमातून अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला आज फक्त एक आव्हानच करू इच्छितो की सगळ्यांनी या संपूर्ण बाबींची कडक शब्दात दखल घ्यावी भविष्यातल्या येणाऱ्या चुका टाळाव्यात आणि हे राज्य सरकार ज्या माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा मग महायुतीचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील किंवा अजित पवारजी उपमुख्यमंत्री असतील हे शासन या राज्यातल्या अनुसूचित जाती जमातीच्या लोकसंख्या संदर्भाने
त्यांच्या विकासाच्या संदर्भाने किंवा विविध विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या संदर्भाने अत्यंत गंभीर आहे आणि त्यामुळं आम्ही प्रशासनाकडून सहकार्याची अपेक्षा ठेवतो। शासनाच्या योजनांचं योग्य कार्यान्वयन होते की होत नाही ते देखील पाहण्याची जबाबदारी आयोग म्हणून निश्चितपणे आमची आहे। आमचे अध्यक्ष असलेले आनंदरावजी अडसूळ साहेब हे देखील तेवढ्याच तडपेनं काम करताना आम्हाला दिसतायत आणि त्यामुळं ही शेवटची संधी समजून सगळ्यांनी आयोगाला सहकार्य करावं अशी नम्र विनंती आणि आवाहन। ऐसी जानकारी आयोजित पत्र परिषद के दौरान एडवोकेट धर्मपाल मेश्राम इनके द्वारा दी गई। कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।